मंडळींना बाद हा शब्दच माहिती नसतो. हे बाद होणारे लोकच आहेत आमची संस्था जी. हे अव्याहतपणे अविरतपणे अशीच खणखणीत चालू राहून दे आणि आम्हाला सगळ्यांना घडवलं आहे. आम्ही या इमारतीच्या अंगाखांद्यावरती खेळलो आहे. त्याचा आम्हाला जसा रास्ता अभिमान आहे तसाच या इमारतीला देखील रास्ता अभिमान असेल. अजून काय बोलणार. हरिओम. मस्त चालू तर मनापासून शुभेच्छा. आणि आयुष्याच्या कुठल्याही वळणावरती इकडचा पाया विसरता येणार नाही एवढंच बोलू इच्छितो. शंभर नाबाद असं एक कॉन्फ्लिक्ट असं आहे की मी शाळेमध्ये चित्रकला सोडलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती आज चित्रकला बघितल्यानंतर खरंच मन भरून येत आहे. आणि एक महाराष्ट्रातली कदाचित ही पहिली शाळा असेल की ज्याच्यामध्ये आपण चित्रकलेच्या शिक्षकांच्या चित्रांचं प्रदर्शन शाळेतर्फे 100व्या वर्षी भरवलं जात आहे आणि त्याचं श्रेय सगळ्या या आमच्या मॅनेजमेंटच्या मंडळीला आपण द्यायला पाहिजे. एक युनिक अशा प्रकारचं आणि तुम्ही चित्र बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की केवळ शाळेतल्या मुलांनी काढलेली चित्रं नाही आहेत, त्याच्यामध्ये बरेच संदेश आहेत, ग्रॅव्हिटी आहे आणि जो काही एक सुंदर आविष्कार चित्राचा असायला लागतो तो प्रत्येक चित्रामध्ये आपल्याला दिसतो. परत एकदा अभिनंदन, शाळेचंही अभिनंदन, एक संस्थेचा अध्यक्ष म्हणून. आजच्या शतक महोत्सवानिमित्त इतर सगळे जे चित्रकार आले त्यांनी आपली चित्रकला दाखवली. पण या सगळ्यांना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण बहुतेक सगळेजण चित्रकार प्रभाकर कोलते याला आपण ओळखत असाल. प्रभाकर कोलते हा या शाळेतला 8वी 9वी आम्ही एका बेंचवर बसायचो. आज त्याचं ताजमहालला मागच्या वेळेला त्याचं एक्झिबिशन झालं आणि जबंद इंटरनॅशनल लेवलचा तो आर्टिस्ट आहे आणि सगळ्या देशामध्ये त्याचे एक्झिबिशन भरतात. मी पारसेकरांना सांगितलं होतं की त्यांना बोलवा म्हणून, तर त्यांची आठवण आज इथे आली हे सगळे चित्रकारांना पाहिल्यानंतर. आणि हे सगळे त्यांना ओळखत असतील याच्याबद्दल वादच नाही. स्कुला पाठला ते प्राध्यापक होते आणि मागच्या वेळेला इथे जे हेडमास्तर होते ते त्यांचे शिष्य होते. आणि हां, आणि विशेष म्हणजे नितीन देसाई आर्ट डिरेक्टर आज आपल्यात नाही आहेत. ह्या नितीन देसाईंनी मागे माझ्याकडे कबूल केलं की प्रभाकर कोलतेंच्याकडनं मी रंगसंगती शिकलो आणि आज मी त्यांच्यामुळे इतका मोठा झालो आहे. त्यांनी कबूल केलं तेव्हा असेच ह्या चित्रकारांचे मला आम्हालाही प्रेम आहे. शतक महोत्सवानिमित्त त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर तुम्ही काय म्हणणार? 100 वर्षाची आमची शाळा झाली. खूप खूप बरं वाटलं. फक्त एकच सांगतो मी, आज जगभर आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी मी फिरतो, कार्यक्रम करतो, पण त्याचा पाया छबिलदास आहे कारण इथेच मी कार्यक्रमाला सुरुवात केली. धन्यवाद.